हरिओम श्री राम अंबनी। मी संदीप बाबूराव कुलकर्णी, उपासना केंद्र कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली। मी बापूंशी कनेक्ट झालो म्हणजे माझं लग्न 2004 साली झालं। माझी बायको वेदिका आहे, ती वसगऱ्याला होती आणि मग त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर मग बापू माझ्या जीवनात प्रवेश केला। 2004 सालाच्या आधीची परिस्थिती म्हणजे खूपच खराब होती। म्हणजे त्यावेळेला मी एवढं बीई मेकॅनिकल MBA होऊनसुद्धा मी एक MIDC 3000 जॉबवर काम करत होतो। पण ज्या दिवशी वेदिका आणि बापू दोघंजणं जशी माझ्या आयुष्यात आले, तसा खूप मोठा फरक आमच्या आयुष्यात होत गेला। जवळजवळ त्याच्यानंतर 1 वर्षभर मी MIDC काम केलं आणि 1 वर्षानंतर नवीन बिझनेस स्टार्ट केला। विशेष म्हणजे मी बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेला माझ्याकडे फक्त 100 रुपये होते आणि त्याच्यानंतर फक्त 8 ते 10 दिवसातच बापूंच्या कृपेनं मला 2 लाखाची ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डरमध्ये अप्रॉक्सिमेटली 60 ते 70 हजार रुपये प्रॉफिट झाला। आणि ती ऑर्डर बाहेरची भाई, आपल्याकडे काही इंडस्ट्रीयल सेटअप काही नव्हता त्यावेळेला। आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना हे सगळं बाहेरच्या बाहेर मॅनेज केलं मी आणि वर्षाची सॅलरी जवळजवळ 15 दिवसातच निघून गेली। अशा पद्धतीने बापूंनी सुरुवातीला मला त्यावेळेला एवढं माहीत नव्हतं बापूंच्याबद्दल, पण जसं जसं दिवस जात चालले तसं बापूंचा आपल्या आयुष्यातला हस्तक्षेप, कसा बापू आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करून सुधारत येतो परिस्थिती, हे दिसून आलं। त्यानंतरचा विषय म्हणजे 2007 साली मी 4-व्हीलर घेतली, अल्टो घेतली आणि अल्टो घेतल्यानंतर 1-6 महिन्यानं माझा ॲक्सिडेंट, गाडीचा ॲक्सिडेंट झाला कोल्हापूरला जात असताना। कोल्हापूरच्या आधी शिरोली MIDC आहे, शिरोली MIDC एक 2-व्हीलरवाला आमच्या कार लाईन डाव्या बाजूला धडकला। तर तो धडकल्यानंतर एवढा मोठा आवाज आला, आमची गाडी समोर एका सिमेंटच्या पोरवर जाऊन धडकली, सिमेंटचा पोर पूर्णपणे मोडून आमच्या गाडीवर येऊन पडला। आम्ही दोघंजण, मी आणि माझा मित्र, जवळजवळ त्या काचेपर्यंत जाऊन पोचलो होतो। काच फुटली, धडकली, पण आमच्या डोक्यावर तो पोल येऊन थकला नाही, आमच्यापासून फक्त 2 इंच अंतरावर येऊन थांबला तो। एवढा मोठा ॲक्सिडेंट, ते जर 2 बोल जर आमच्या डोक्यात पडला असता आम्ही दोघंही तिथं जाग्यावर खलास झालो असतो। पण परिस्थिती अशी होती की ती काच तुटून आमच्या अंगावर आली आणि त्याच्या खाली बापूचे फोटो होते। इतकं जबरदस्त अनुभव आहे। आणि तो तिथं नंतर बाहेर पडलो, आम्ही गाडीतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा तिथं पुढं 1 किलोमीटर आणि पाठीमा 1 किलोमीटर एकही गाडी नव्हती। त्या परिस्थितीत तो जो जखमी झालेला पॅसेंजर होता, तो पॅसेंजर आम्हाला ट्रान्सपोर्ट करायचा होता त्याला रिक्षामधून किंवा काही व्हेकल मिळेल, तिथं पाठीमा बघतोय, पुढं बघतोय, काहीही नव्हतं वाहन। आम्ही त्या पॅसेंजर जवळ जाऊन बघतोय, उचलायचा प्रयत्न करतोय, तर तो बेशुद्ध अवस्थेत होता। आणि त्या बेशुद्ध अवस्थेत मी नंतर पाठीमा एकदम वळून बघितलं तर एक रिक्षा पटकन आली, त्या रिक्षावाल्याला हात केला, आम्ही त्यांना ॲक्सिडेंट बघितला, रिक्षा थांबवली, मी त्याला, आम्ही दोघांनी मिळूनच त्या रिक्षामध्ये त्याला घातला, आम्ही गाडी सोडून दिली, गाडीने मटेरियल सोडून दिलं आणि त्या माणसाला घेऊन आम्ही CPR कोल्हापूरला गेलो। तर CPRला कोल्हापूरला गेल्यानंतर मी तो माणूस स्ट्रेचरवर काढून आत नुसतं 15 मीटर आत गेलो तोपर्यंत तो रिक्षावाला तिथनं गायब। मी तर म्हणतो बापूच तिथं आले होते रिक्षावाल्याला घेऊन की जेणेकरून ह्या परिस्थितीनं ह्या माणसाला कसं बाहेर काढता येईल हे बघितलं। 2 मिनिटात रिक्षा आली काय, 2 मिनिटात रिक्षा गेली काय, आणि त्याला एकही रुपये न घेता तो निघून पण गेला, जसा आला तसा निघून गेला। मला त्या माणसाचा चेहरा तर आठवत नाही रिक्षावाल्याचा, पण ते बापूच होते हे निश्चित आहे। हा एक ॲक्सिडेंटचा एक अनुभव आहे खूप मोठा। हरिओम।